नमस्कार विद्यार्थी मित्रहो, द पॉलिटिक्स चैनल वर आपलं स्वागत आहे। मी प्राध्यापक डॉक्टर दत्ताहरी भंडराव, श्री हवी स्वामी महाविद्यालय उदगीर। तर आज आपण ही आपली वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर ची सीरीज चालू आहे। या चैनल वर आपण नव्याने आला असाल तर या चैनल सब्सक्राइब करून घ्या, कारण आपण एमसीक्यूच नाही तर स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा सगळी प्रश्न आपली सॉल्व करणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, अधिकाधिक विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर पण करा। असो, तर आज आपण या वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरच्या सीरीज मध्ये प्लेटोचा तत्वज्ञ शासक ही संकल्पना पाहणार आहोत। तर प्लेटोनी जे आदर्श राज्याची कल्पना मांडलेली आहे त्यामध्ये आपण आदर्श राज्याचा आत्मा म्हणून न्याय ही संकल्पना पाहिली। न्याय काय आहे आणि न्याय कशा पद्धतीने मिळवलं जाऊ शकतो, न्यायाची काय तत्व आहेत, न्यायाची काय वैशिष्ट्ये आहेत आणि न्याय समाज रचनेसाठी प्लेटोनी काय मांडलेलं आहे आणि मग त्या न्याय परीक्षण पण आपण केलेलं आहे। म्हणजे तत्वज्ञ राजा बनवण्यासाठी प्लेटोनी शिक्षणाची व्यवस्था केली ती आपण पाहिली। मागच्या लेक्चरमध्ये आपण साम्यवादाची संकल्पनाही पाहिलेली आहे। तर आता आपण आज तत्वज्ञ राजा ही संकल्पना पाहणार आहोत। डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न असेल तर तत्वज्ञ राजा हे टिपालेहामध्ये असेल किंवा मोठा प्रश्नही येऊ शकतो की प्लेटोनी तत्वज्ञ राजाची जी संकल्पना मांडलेली आहे ती आज सुद्धा आपल्याला राहून राहून असं वाटत असते की शासनामध्ये पार्लमेंटमध्ये अधिकाधिक शिकलेला, अधिकाधिक उच्च शिक्षित, अधिकाधिक प्रश्नांची जाण असणारा असा तत्वज्ञ माणूस गेला पाहिजे, ज्याला आपली प्रश्न समजतात त्यालाच दुसऱ्याचेही प्रश्न समजतात अशी सर्व प्रश्नांचं ज्ञान असणारा, एकंदरीत संविधान कुठल्या परिस्थितीने निर्माण झालेलं आहे, आपण कुठल्या शासनाचं स्वप्न पाहिलं होतं आणि आज आपल्या समोर काय चित्र आहे हे सगळं लक्षात घेता की एका कारकुनांना आपण ट्रेनिंग देतो, साधा शिक्षक व्हायचं असेल तर त्याला डीएड करावं लागत असते, बीएड करावं लागत असते, मग राज्यकारभार हा जर संपूर्ण ज्ञानाचं कळस असेल तर राज्यकर्ता हा शिक्षित असला पाहिजे का नाही, राज्यकर्त्याला कुठली ट्रेनिंग असली पाहिजे का नाही, आणि हा विचार इसवी सन पूर्व 2500 वर्षापूर्वी प्लेटोनी ही संकल्पना मांडलेली आहे। प्लेटोच्या या आदर्श राज्याचा जो चालक आहे तो तत्वज्ञ राजा आहे। त्याच्या रिपब्लिक हा जो ग्रंथ आहे ज्याला रुसुनी शिक्षण क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट ग्रंथ असं म्हटलेला आहे, त्या ग्रंथाच्या 5व्या आणि 6व्या अध्यायामध्ये प्लेटोनी तत्वज्ञ राजाबद्दलची मांडणी केलेली आहे। त्याचं हे सगळं जे विवेचन आहे तत्वज्ञ राजाचं ते रिपब्लिक मधल्या 5व्या आणि 6व्या अध्यायामध्ये सापडते। आपण तत्वज्ञ राजा ही संकल्पना समजून घेत असताना ह्या सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण विश्लेषण करणार आहोत। आणि आता जर परीक्षा ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमसीक्यू झाल्या तर त्या कशा असतील, त्यामध्ये आपण सूक्ष्म अभ्यास कसा केला पाहिजे, आपल्याला प्रश्न कशी येऊ शकतात, कारण एखादा सिद्धांत जर आपण समजून घेतला, थिअरी जर आपल्याला पक्की माहीत असेल तर अलीकडच्या राजकारणामध्ये तत्व आणि व्यवहारामध्ये जो काही अंतर आहे त्याचं विश्लेषण आपल्याला करता येऊ शकते। आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो, आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की हे संकल्पना काय आहेत, आणि जेव्हा पाश्चिमात्य विचारवंत समजतात, जेव्हा राजकीय सिद्धांत समजते तेव्हा राजकीय व्यवस्थेचा अधिक अचूकपणे आपल्याला अंदाज बांधता येतो, अचूकपणे आपल्याला विश्लेषण करता येऊ शकतं। तर प्लेटोनी रिपब्लिक मध्ये 5व्या आणि 6व्या अध्यायामध्ये तत्वज्ञ शासकाबद्दलचं विवेचन केल्याचं आढळून येते। प्लेटोच्या शिक्षण विषयक व साम्यवाद विषयक विचाराचा मुख्य उद्देश काय होता तो जर आपण लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी आदर्श तत्वज्ञ निर्माण करायचं प्लेटोचं स्वप्न होतं। प्लेटोला असं वाटत होतं की याचा चालक जो काही आहे तो जोपर्यंत तत्वज्ञ असणार नाही तो जर असंच राहिला, ज्याला आपलीच प्रश्न कळाली नाहीत, तर तो सगळ्यांच्या कल्याणाचा विचार कसा काय करू शकेल, कारण लोकशाहीचं आपण पुढचं रूप कल्याणकारी राज्याचं बोलतो, त्याच्यानंतर आपण गुड गव्हर्नर्स म्हणतो, सुशासनामध्ये त्याचं रुपांतर झालं पाहिजे म्हणतो, आणि म्हणून स्वराज्याचं जर सुराज्यामध्ये रुपांतर व्हायचं असेल तर त्याचा चालक हा तत्वज्ञ असला पाहिजे, याबद्दल वाद असण्याचं कारण नाही। आणि म्हणून प्लेटोनी या तत्वज्ञ राज्याबद्दलची संकल्पना मांडलेली आहे। तत्वज्ञ शासक हा प्लेटोच्या आदर्श राज्याचा चालक आहे, शिरोमणी आहे, त्याच्यासाठीच हा सगळा प्रपंच प्लेटोनी त्या रिपब्लिक ग्रंथामध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतो। प्लेटो आपल्या आदर्श राज्याची सूत्रे तत्वज्ञ राजाच्या हाती देऊ इच्छितो। आणि म्हणून सेटनेटच्या परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो की प्लेटो हा फॅसिस्ट विचाराचा पुरस्कर्ता आहे, कारण प्लेटोने सुपरमॅनची संकल्पना मांडलेली आहे,
तत्वज्ञ राजाला तो एवढे अधिकार देतो आहे आणि मग अनेकांना असं वाटतं की तो हुकुमशहा सुद्धा होऊ शकतो कारण कायद्याचं काही बंधन नाही तो म्हणेल तोच कायदा आहे आणि असं जर झालं तर तोच सर्वे सर्व होईल सुपरमॅन आणि म्हणून त्याच्याकडे अशा पद्धतीने पाहिलं जाऊ शकते। पण तत्वज्ञ शासकाच्या हाती हा जो ही सगळी सूत्र जो देणार आहे तो सुदृढ निरोगी बुद्धिमान शासक कशी निर्माण करता येतील तो कसा जन्माला घालता येईल याची काळजी प्लेटोनी केलेली आहे आणि प्लेटोनी तो चारित्र्यवान राहिला पाहिजे त्याचं चारित्र्य विचलित झालं नाही पाहिजे आणि म्हणून म्हणजे अंतरंग बदलण्यासाठी अंतरात्म्याच्या विकासासाठी मनाच्या शुद्धीसाठी शिक्षण व्यवस्था सांगितलेली आहे आणि तेवढ्यावर जर भागत नसेल तर म्हणून बाह्य बंधनांसाठी म्हणून त्यांनी साम्यवादाची व्यवस्था सांगितलेली आहे। शासकाला संपत्ती आणि स्त्रीपासून त्यांनी दूर केलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। पुढे त्यांना शासक बनविण्यासाठी हे सगळं शिक्षण आणि साम्यवाद या दोन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत। प्लेटोच्या मते जोपर्यंत राजकीय ज्ञान व तत्वज्ञान यांचा एका व्यक्तीमध्ये संयोग होत नाही तोपर्यंत मानवाचे कल्याण होणार नाही असे प्लेटोला वाटत होते। प्लेटोच्या मते जोपर्यंत तत्वज्ञ राजे राज्यकारभारामध्ये येत नाहीत संपूर्ण सूत्र ते आपल्या हातामध्ये घेत नाहीत तोपर्यंत ही नगर राज्य ही लोकशाही दोषमुक्त होणार नाही। प्लेटोच्या रिपब्लिकच्या 8व्या आणि 9व्या अध्यायामध्ये त्याने अनेक राज्यांचा आढावा घेतलेला आहे। स्पार्टा एथेन्स या सगळ्या नगर राज्याचा आढावा घेऊन त्यातील दोष त्यांनी दाखवलेले आहेत। एथेन्स आणि स्पार्टा ही कशी वाईट राज्य आहेत हे प्लेटोने स्पष्ट केले आहे। या राज्यांनी समाजहितापेक्षा स्वार्थाला अधिक महत्व दिलेलं आहे। तत्कालीन शासनातील दोषामुळे प्लेटो शासकाच्या तत्वज्ञ शासकाच्या आवश्यकतेची मांडणी करतो कारण तेव्हाच ही सगळी जी राज्यव्यवस्था आहे ती अत्यंत भ्रष्ट झालेली आहे आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये प्लेटोला तत्वज्ञ शासकाची गरज वाटते आणि आपण पाहतो की सॉक्रेटिसला ज्या परिस्थितीमध्ये देहदंडाची शिक्षा दिली गेली ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये परिणाम करणाऱ्या आहेत। यानंतर मग आपण ही प्रस्तावना झाल्याच्या नंतर तत्वज्ञ शासकाची गुण असा मुद्दा टाकला पाहिजे। तत्वज्ञ शासकाच्या अंगी कोणकोणते गुण असावेत याचाही विचार प्लेटोने केलेला आहे। तत्वज्ञ शासकाची गुण तो दोन प्रकारे सांगतो। आंतरिक ज्ञानाचा शासक म्हणजे ज्याला ज्या व्यक्तीला प्लेटोनी व्यक्तीच्या ज्ञानाची तुलना गुहेत राहणाऱ्या व्यक्तीशी केलेली आहे। यानुसार त्याने ज्ञानाच्या तीन अवस्था सांगितलेल्या आहेत म्हणजे एखादा व्यक्ती त्याने त्यासाठी प्रतिकात्मक उदाहरणं वापरलेली आहेत। इंद्रियजन्य ज्ञान म्हणजे इंद्रियजन्य ज्ञान गुहेत आतमध्ये अंधारात राहणाऱ्या व्यक्तीसारखे असते। अंधारामध्ये व्यक्ती आहे तर त्याला इंद्रियानुसारच ज्ञान होते हाताला स्पर्श झाला तरच ते कळते म्हणजे अशा पद्धतीचं ते इंद्रियजन्य ज्ञान आहे। आणि दुसरा प्रकार आहे बुद्धिजन्य ज्ञान। बुद्धिजन्य ज्ञानामध्ये प्लेटोने सांगितलेलं आहे की गुहेच्या तोंडाशी म्हणजे अंधुक प्रकाशामध्ये असणारं ज्ञान म्हणजे थोडं थोडस माहीत आहे पण अधिक नाही थोडस स्पष्ट झालेलं आहे। म्हणजे काही प्रश्नही असे असतात की बुद्धीच्या कसोटीवरती सोडवता येतात आणि म्हणून मग गुहेच्या तो काटावर आहे त्याला गुहेतून अंधुक प्रकाशामध्ये बाहेरचं दिसते आणि तो सांगतो आहे मधल्या लोकांना की निसर्ग असा आहे जग असा आहे अशा प्रकारचं ते ज्ञान आहे। आणि मग दुसरा मुद्दा आहे सर्वगुण संपन्न शासक। या सगळ्या प्रक्रियेतून काय होणार आहे तर इंद्रियजन्य ज्ञान आणि बुद्धिजन्य ज्ञान ज्या व्यक्तीमध्ये आहे असा व्यक्ती सर्वगुण संपन्न असेल अशी प्लेटोची धारणा आहे। आणि म्हणून मग सर्वगुण संपन्न शासक तत्वज्ञ शासक सर्वगुण संपन्न असतो व त्याचे शासनावर पूर्ण नियंत्रण असते। सर्वगुण संपन्न शासक तयार करण्यासाठी प्लेटोने रिपब्लिकमध्ये शिक्षणाची व साम्यवादाची योजना सांगितलेली आहे। संपूर्ण शासन ज्ञानाच्या नियंत्रणाखाली असले पाहिजे। तत्वज्ञ म्हणजे खरे ज्ञानी
असणारा व्यक्ती आहे, त्याच्याकडे राज्याची सूत्रे असली पाहिजेत असं प्लेटोला वाटत असते. त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे कल्याणकारी तत्वज्ञ शासक. तत्वज्ञ शासक हाच कल्याण करू शकतो आणि म्हणून कल्याणकारी तत्वज्ञ शासक. प्लेटोचा तत्वज्ञ शासक हा कल्याणकारी स्वरूपाचा असणार आहे. जनतेची हित व कल्याण जाणण्याची पात्रता त्याच्यामध्ये असेल, म्हणून राज्याची सूत्रे अशा कल्याणकारी शासकाकडे असावीत. प्लेटो एथेन्स अधपतन पाहत होता आणि म्हणून लोकशाहीवर तो क्रूरपणे हल्ला करतो, कारण लोकशाहीचं जो विकृती आहे ज्यामध्ये बहुसंख्येमुळं तत्वज्ञ असणाऱ्या सॉक्रेटिसला जी शिक्षा दिली गेली आहे त्याची फार मोठी परिणाम प्लेटोच्या जीवनावर झालेला आहे आणि त्यातूनच ही संकल्पना पुढे आलेली आहे. राजकीय शहाणपण आणि मनाची विशालता याचा संगम झाल्याशिवाय जगात शांतता नांदणार नाही. या गुणाच्या अभावी मानवाला दुःख भोगावी लागतील आणि म्हणून प्लेटोने कल्याणकारी तत्वज्ञ शासक हा सर्वगुण संपन्न असेल अशी मांडणी केलेली आहे. त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे ज्ञान संपादनाची लालसा. ज्ञान संपादनाची लालसा, तत्वज्ञ शासकाची ज्ञान संपादनाची लालसा प्रचंड असते. पूर्ण ज्ञान प्राप्त करून तो सत्य शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. थोडक्यात मनाची विशालता जी आहे, बुद्धीची व्यापकता आणि ज्ञान संपादनाची लालसा हे तत्वज्ञ शासकाच्या जीवनामध्ये आहेत. एवढा गुणसंपन्न शासक अन्यायी व चुकीचा असू शकत नाही. प्लेटोची तत्वज्ञ शासकाची संकल्पना हा त्याच्या तर्कशुद्ध विचाराचा परिपाक आहे. प्लेटोचे आदर्श राज्य बुद्धिवंताचे आहे. न्याय ही प्लेटोची आदर्श राज्याची कोनशिला आहे, तो आदर्श राज्याचा आत्मा आहे असं आपण म्हणालो होतो. न्यायाचे वर्तन म्हणजे कर्तव्यशील ज्ञानाची मूर्तिमंत उदाहरण आहे. प्लेटोने न्याय सिद्धांत सांगताना सांगितलंय प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचं पालन करणे आणि दुसऱ्याच्या कार्यामध्ये हस्तक्षेप न करणे, अशा पद्धतीने तर सगळी वर्गातली लोक वागायला लागली. शासक, सैनिक आणि वासना प्रधान उत्पादक वर्ग ही जी गुणानुसार तीन वर्ग पडले, त्या वर्गातील लोक तर आपापल्या गुणांच्यानुसार वागायला लागली कर्तव्यानुसार, तर आपोआपच न्याय आदर्श राज्य निर्माण होणार आहे. आणि म्हणून कर्तव्यशील ज्ञानाचं मूर्तिमंत उदाहरण जर काय असेल तर ते न्याय आहे. प्लेटो असे म्हणतो की तत्वज्ञ शासक आदर्श राज्याचा शिरोमणी आहे, तो आदर्श राज्याचा चालक आहे. वासना व गरजा तृप्त करण्यासाठी लोक एकत्र येऊन समाज निर्माण करतात. शौर्य आणि साहस हा गुण समाजात सुरक्षा निर्माण करतो, परंतु ते पुरेसे नाही. तत्वज्ञ शासक बुद्धीचे व ज्ञानाचे प्रतीक आहे. समाजाची नियंत्रण शक्ती त्याच्याकडेच असली पाहिजे. प्लेटोचा तत्वज्ञ कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे, त्याला कुठलाही कायदा बंधन घालू शकत नाही. गुणसंपन्न व्यक्ती कधीच चूक करणार नाही असे प्लेटोला वाटते. याचा अर्थ प्लेटोचा शासक निरंकुश आहे असा नाही, कारण प्लेटोने तर आपण पाहत होतो की प्लेटोचा तत्वज्ञ शासक हा जो आहे तो निरंकुश बनणार आहे, तो फॅसिस्ट होणार आहे अशी त्याच्यावर हे केली जाते. पण प्लेटोला ही अपेक्षा नाही. प्लेटोनी प्लेटोचा शासक हा निरंकुश असा नाही, तर प्लेटोनी तत्वज्ञ व्यक्तीवर विश्वास दाखवलेला आहे. प्लेटोच्या मते तत्वज्ञ शासकावर काही मर्यादा त्यांनी घातलेल्या आहेत, कारण तो शिक्षणामध्ये एक शिक्षणाची अट त्याच्यावर आहे. शिक्षणाच्या सगळ्या स्टेपमधून तो जाणार आहे आणि पुन्हा साम्यवादामध्ये त्याचं न कुटुंब आहे न त्याची पत्नी आहे आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये तो निरंकुश बनणार नाही अशी अपेक्षा प्लेटोला आहे. आणि म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण प्लेटो हा पहिला फॅसिस्ट म्हणून ओळखला जातो हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण प्लेटोनी तत्वज्ञ शासकाच्या निमित्ताने सुपरमॅन निर्माणची कल्पना मांडलेली आहे आणि म्हणून प्लेटोला पहिला फॅसिस्ट अशा पद्धतीने संबोधलं जाते. यावर सेटमध्ये माग सेटला हा प्रश्न आला होता, सेटच्या परीक्षेला त्यावर प्रश्न होता आणि तो आपण समजून घेतला पाहिजे. मग प्लेटोच्या या सगळ्या विचाराचा अभ्यास करत असताना आपण जेव्हा ही सगळी संकल्पना समजून घेतो, तत्वज्ञ शासक हा आदर्श राज्याचा चालक आहे आणि म्हणून या मुद्द्यांच्या आधारे आपण तो स्पष्ट केला पाहिजे. यानंतर मग यावर काही टीका होतात, त्या टीकाही आपण नोंदवल्या पाहिजेत. प्रश्नाच्या उत्तराचा दुसरा जो भाग आहे
तत्वज्ञ शासकाचं मूल्यमापन किंवा परीक्षण. प्लेटोचा तत्वज्ञ राजा जो आहे तो ज्ञानी आहे आणि म्हणून ही एक सुरेख अशी संकल्पना वाटत असली तरी एक आदर्शवत असं ते स्वप्न आहे, एक आदर्श आहे ते. प्रत्यक्ष कृतीमध्ये येणं अत्यंत कठीण आहे, कारण आपण त्याला जर संविधानाची चौकट नसेल तर व्यक्ती आपल्या विवेकावर निश्चित स्थिर राहील हे सांगता येत नाही. आणि म्हणून या विचारावर मोठ्या प्रमाणामध्ये टीका झालेल्या आहेत. आणि या टीकामध्ये प्रामुख्याने ही विशेष वैशिष्ट्य आहे अथेन्सचं की त्याच्या शिष्यांनी सुद्धा गुरुचा मोठेपणा न सांगता त्यावर टीका केलेली आहे. म्हणून प्लेटोच्या ह्या सगळ्या विचारावर अरिस्टॉटलची टीका ही अत्यंत महत्वाची ठरते. यामध्ये पहिली टीका आहे, राजकारण व्यवसाय नव्हे. तो काही अशा पद्धतीने करायला, प्लेटोचे राजकारण हा एक व्यवसाय मानला आहे प्लेटोनी, परंतु हा व्यवसाय इतर व्यवसायासारखा नाही याचा प्लेटो विचार करत नाही. राज्य चालविताना अनेक अडचणी येतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून तिथं अनेक वेळेस आपण पाहतो की तत्वज्ञ राजा फेल ठरतो आणि मुत्सदी पाताळयंत्री व्यक्ती हा राजकारणामध्ये सक्सेस होतो लालू प्रसादांसारखा. म्हणजे अशा पद्धतीचं सुद्धा चित्र आपण पाहतो की आणि मग नरसिंहरावासारख्या चारित्र्यवान एवढ अनेक भाषा येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हर्षद मेहता सारखा व्यक्ती त्याला तुरुंगाची दिशा दाखवतो आणि मग त्याचं निधन झालं तरी त्याची अंत्यविधी करीमनगरला करावी लागते. म्हणजे हे सगळं चित्र आपण पाहतो. दुसरी टीका आहे, एकतंत्री शासन. प्लेटोच्या तत्वज्ञ शासकाचे विचार एकतंत्री शासनाकडे जाणारी आहेत. लोकशाही मूर्ख लोकांची संख्या अधिक असते असं प्लेटो म्हणतो. म्हणून प्लेटोने तत्वज्ञ शासकाची कल्पना मांडलेली आहे, परंतु मूर्ख राज्याची संख्या इतिहासामध्ये कमी नाही. अनेक राज्य ही राज्यशाहीमध्ये मूर्खपणाची वर्तन केलेली आहेत. आपण म्हणतो की बेडा तुबलक दिल्लीहून राजधानी दौलताबादला त्यांना आणली. म्हणजे अशा पद्धतीने राज्यशाहीमध्ये होऊ शकते. नंबर तीन, कायद्याचे अवमूल्यन. प्लेटोने या सिद्धांतामध्ये कायद्याचं अवमूल्यन केलेलं आहे. कायद्याला काही महत्व दिलं नाही, पण कायद्याच्या नियंत्रणामध्ये तत्वज्ञ शासक सुद्धा अधिक अधिक चांगलं करू शकलं तर अधिक अधिक वाईट तरी करू शकत नाही हे प्लेटोने लक्षात घेतलं नाही. आणि मग तत्वज्ञ शासक कायद्यापेक्षा श्रेष्ठ समजून त्याने कायद्याचं अवमूल्यन केलेलं आहे अशी टीका त्यावर मोठ्या प्रमाणात होते. त्यानंतर जी चौथी टीका आहे ही अपूर्ण संकल्पना आहे. ही प्रत्यक्ष कृतीमध्ये कधीही येण्याची शक्यता नाही. तत्वज्ञ राज्यकर्ता ही प्लेटोची कल्पना केवळ दोन वर्गापुरती होती. उत्पादन करणाऱ्या वर्गातील लोकांना तत्वज्ञ शासक होता येत नव्हते. म्हणून प्लेटोची ही संकल्पना अपूर्ण व एकांगी वाटते. कारण आपण आता लोकशाहीमध्ये पाहतो, लोकशाहीचा मूलाधार हा आहे की तळ भारतातला माणूस हा राष्ट्रपती पदापर्यंत गेला पाहिजे. ही जी काही भूमिका आहे ही लक्षात घेता हा विचार अपूर्ण आणि एकांगी असा वाटतो. त्याच्यानंतरची टीका आहे, शक्यतेच्या पलीकडचा विचार. म्हणजे जो शक्यच नाही अशा पद्धतीचा प्लेटोने एकूण विचार अशक्य कोटीतली अशी आहेत ती प्रत्यक्ष येणं अत्यंत कठीण आहे. तत्वज्ञ राज्यकर्ता ही प्लेटोची कल्पना प्रत्यक्षात येणे अत्यंत कठीण आहे. प्लेटोने तत्वज्ञ शासकाच्या पात्रतेच्या ज्या अटी सांगितलेल्या आहेत त्या प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अशक्यप्राय आहेत. कारण कुटुंबाशिवाय आणि संपत्तीशिवाय माणूस राहू शकत नाही. संपत्ती ही माणसाच्या कामाची प्रेरणा आहे. आणि म्हणून मग आपण पाहतो की सगळ्याच पेशातील लोक, डॉक्टर, इंजिनियर, ही सगळी तिकडची, वकील, जज सुद्धा, म्हणजे सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश झाल्यानंतर सुद्धा त्याला राज्यसभेचं सदस्य व्हावं असं वाटत असते. म्हणजे हे जे आकर्षण आहे राजकारणाचं ते जर नसेल, जे संपत्ती आणि कुटुंबच नसेल तर हे राहणार नाही. आणि म्हणून हे सगळं अशक्य कोटीतलं असं वाटतं. थोडक्यात असं म्हणता येईल, हे जरी खरं असलं, एवढं टीका जरी होत असल्या, हा एक अंग झाला, ते दुसरा अंग झाला. आणि आपण याचा सारांश रूपामध्ये असं आपण म्हणू शकतो, थोडक्यात असं म्हणता येईल की प्लेटोचा तत्वज्ञ शासकाचा विचार अनेक टीका होत असल्या तरीही शासक हा बुद्धिमान, हुशार, ज्ञानी व कल्याणकारी असावा असे प्लेटोचे आग्रह. प्लेटोचा हा जो आग्रह आहे तो रास्त होता. आणि अशा पद्धतीची तत्वज्ञ व्यक्ती जास्त राजकारणामध्ये असतील आणि असाव्यात यासाठी जगामध्ये अनेक तत्वज्ञ शासकांनी प्रयत्न केलेले आहेत. जसं की आपल्याकडे पंडित नेहरूंनी राधाकृष्णांना दुसरा राष्ट्रपती करणे केलं, राधाकृष्णाला राजकारणामध्ये बोलून घेतलं, राजदूत म्हणून पाठवलं, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला. म्हणजे अशा पद्धतीने या गोष्टी होत असतात. तर ही एक म्हणजे शासकाविषयी त्यांनी अतिशय उच्च प्रतीची कल्पना मांडलेली आहे. आणि अशी उच्च कल्पना जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर आपण काही गोष्टीही चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो. लोकशाहीचं रूप सुशासनामध्ये होऊ शकते आणि म्हणून त्यासाठी हा विचार मार्गदर्शक ठरतो असं म्हणायला हरकत नाही. तर विद्यार्थी मित्र हो, तर आपण ही संकल्पना पाहिलेली आहे.
आता आपल्या परीक्षा ह्या सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ होणार आहेत आणि म्हणून आजच्या ह्याच्यामध्ये आपण या प्रश्नावर हे सगळं आपल्याला समजलं असेल तर यावर काही एक तीन चार प्रश्न मी आपल्याला विचारतो. त्या प्रश्नाची उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये देणार आहात आणि या प्रश्नाची उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू बघू. आपण हे जर तुम्ही बारकाईने ऐकलात तर तुम्हाला या प्रश्नाची उत्तर निश्चितपणे देता येतील आणि हा देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे तरच आपण एमसीक्यू मध्ये पैकीच्या पैकी मार्क घेऊन मेरिटमध्ये तुम्ही येऊ शकाल. तर पहिला प्रश्न आहे प्लेटोचे आदर्श राज्याची सूत्रे. प्लेटो आदर्श राज्याची सूत्रे डॅशडॅशच्या हाती देऊ इच्छितो. आता कोणाच्या हाती देऊ इच्छितो ते तुम्ही सांगणार आहात. दुसरा प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे आपण याला पर्याय देत नाही आहोत, पर्याय तुम्ही शोधायचा आहे आणि बारकाईने व्हिडिओ ऐकला तर तुम्हाला ह्याची उत्तर येणार आहे. प्लेटोने आदर्श राज्याची कायद्याचे डॅशडॅश केले आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे प्लेटोच्या मते शासकाची डॅशडॅश बनले पाहिजे. त्याच्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे चौथा प्लेटोच्या मते आंतरिक ज्ञान हे पूर्ण ज्ञान असल्यामुळे ती ज्ञानाची पायरी आहे. तर अशा पद्धतीने आपण एक चार प्रश्न विचारलेले आहेत. बघू आपण आपल्याला काही उत्तर सांगता येतात का. कमेंट बॉक्समध्ये आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करा अन्यथा आपण यावर 22 प्रश्न पुढच्या याच्यामध्ये घेणारच आहोत. प्रत्येक विचारांवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील यावर प्रश्न असेल की प्लेटोचा तत्वज्ञ राजाविषयीचं विवेचन प्लेटोने रिपब्लिकच्या कोणत्या अध्यायामध्ये केलेलं आहे. आपण सुरुवातीलाच त्याचा उल्लेख केला होता ते रिकामी जागा येऊ शकेल. त्याच्यामुळे पाचवी रिकामी जागा घ्या. प्लेटोने तत्वज्ञ शासकाचं विवेचन डॅशडॅश अध्यायामध्ये केलेलं आहे. पाचव्या सहाव्या जे काही आहे ते तुम्ही ते लिहिणार आहात. धन्यवाद विद्यार्थी मित्र. या चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आपला प्रतिसाद आपली कॉमेंट आपण हे व्हिडिओ शेअर करणार आहात केलात तर त्यातून आम्हाला प्रेरणा मिळत असते आणि आपण पुन्हा पुन्हा व्हिडिओ घेऊन येऊ. आपण कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल तर घाबरण्याचं कारण नाही. शिक्षक हा आपल्यासाठीच असतो आणि आपला प्रत्येक विद्यार्थी हा कुठल्याही एक्झाम मध्ये पास झाला पाहिजे यासाठी म्हणून ही सगळी पायाभरणी आहे. आपण जर हे सगळं अधिक बारकाईने समजून घेतलात लक्षपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकलात तर आपण निश्चितपणे यशस्वी होणार आहात. जो परीक्षेमध्ये पास होतो तो जीवनाच्या शाळेमध्ये सुद्धा निश्चितपणे यशस्वी होतो. ही कॉलेजची चार भिंतीची शाळा आहे पण यापेक्षाही आपल्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे. तुम्हाला जर यश तुमच्या हातात घ्यायचं असेल तर तुम्हाला हे सगळं पाहावं लागेल, हे सगळं पुन्हा पुन्हा ऐकावं लागेल आणि वेळेचं अधिक अचूक नियोजन जर आपण करू शकलो तर निश्चितपणे यश आपल्या हातामध्ये आहे आणि ते तुम्ही घेणार आहात असा मी विश्वास व्यक्त करतो. आणि आज आपण इथंच थांबू. धन्यवाद विद्यार्थी मित्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.